बातमी ती सिनेट निवडणुकीची मुंबई विद्यापीठाची विनंती हायकोर्टाने मान्य केली आहे. उद्याऐवजी मंगळवारी निवडणुका घेण्यास हायकोर्टाने परवानगी दिली आहे. या संदर्भामधलं एक प्रतिज्ञापत्र मुंबई विद्यापीठानं हायकोर्टाला सादर केलं होतं. त्यानंतर हे प्रतिज्ञापत्र हायकोर्टानं मान्य केलं. आता 24 तारखेला मतदान आणि 27 तारखेला मतमोजणी होणार आहे. निवडणूक झाली तर आपण पराभूत हो या निवडणुकीत सुद्धा या भीतीनं या मिंदे सरकारनं विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करणारी निवडणूक विद्यापीठाची रद्द करण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही न्यायालयाचे आभारी आहोत की आजही काही ठिकाणी न्याय जिवंत आहे. त्यांचे आभारी आहोत की त्यांनी निवडणूक घेण्याचे आदेश दिलेले आहेत.